काय भेट होती, काय चर्चा नेमकी? नाही, निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये आम्ही सुद्धा व्यस्त होतो, पण मधल्या काळात जरांगी पाटलांची तब्येत ठीक नव्हती, त्यांना सलाईन लागलं होतं, आज थोडा वेळ मिळाला म्हणून त्यांची सदिच्छा भेट घेतली. जरांगी पाटलांचा माझा संबंध अत्यंत स्नेहपूर्वक आहे, मैत्रीचा आहे, म्हणून आपल्या माणसाला भेटण्यात मला वाटतं मला तो आजचा वेळ मी त्यांच्यासाठी दिलेला आहे. पण जवळपास अर्धा पाऊन तास चर्चा मग आमच्या राजकारणा व्यतिरिक्त सुद्धा किंवा याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही विषय असतात, तशीच चर्चा केली. मित्रत्वामध्ये बाकी विषयावर आम्ही चर्चा करत नाही, परंतु थोडा बहुत जी काही राजकारणावर चर्चा होते, काय चाललं आहे, महाराष्ट्रातलं वातावरण कसं आहे, कोण कसं आहे, त्यांना त्याच्याशी राजकारणाशी त्यांचा संबंध नसल्यामुळे ते जास्त त्या विषयावर खोलात जात नाही, परंतु एकंदरीत परिस्थितीबद्दल आम्ही एकमेकाशी चर्चा केली. बाकी इतर विषय नव्हते, एक मित्र म्हणून मी त्यांना आवर्जून नेहमी विचारपूस करत असतो, भेटत असतो, आणि आज वेळ होता म्हणून त्यांना मी भेटायला आलो होतो. अंबादास दानेने एक ट्विट केलेलं आहे आणि त्यामध्ये तुमच्या फोनमुळं पैसेचा विषय संपलेला आहे आणि पैसे पोलिसांनी सोडले असा आरोप केला. काय माहिती का, माझ्या मतदारसंघामध्ये अफवाचं पीक हे उठवायचा प्रयत्न करत आहे, त्यांना त्यांचा पराभव दिसतोय, त्यांना माहिती आहे की आपला पराभव होणार आहे, मग मी पैसे पाठवले, ह्याने पैसे पाठवले, चौकशी पोलीस करतील ना, त्यासाठी ट्विट करून सांगायची गरज काय? पोलिसाला त्यांचं काम करू द्या, जो काही त्यात आरोपी असेल त्याच्यावर कारवाई होईल. कारण फडणवीस यांनी राहुल गांधींना थेट महाराष्ट्र एक नंबरला कसा गेला याबद्दलची एक सविस्तर माहिती दिलेली, म्हणजे राहुल गांधीचे जे काही इथं गुंतवणूक नाही आहे याबद्दलचा जो काही विषय होता त्यांनी तो केला. देवेंद्र फडणवीसनी जे काही चार्ट दिलेला आहे, रिअलिस्टिक काय, तुम्ही आरोप प्रत्यारोप करताना तुमच्याकडे पुरावे नाही, परंतु त्यांनी पुराव्यानिशी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये किती गुंतवणूक आली आणि महाराष्ट्र एक नंबरवर यावा हा प्रयत्न सतत सर्व पक्षाचे नेते करत असतात, म्हणून आम्ही राज्यकर्ते म्हणून आमची ती भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न कसा केला आहे याचं स्पष्टीकरण त्यात दिलं आहे. आरोप करून लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा वस्तुस्थिती त्यांनी मांडलेली आहे. पण काय म्हणाल, एकंदरीत आता काही तास राहिलेले मतदानाला, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महायुती महाविकास आघाडी एकमेकांना भिडले, काय दिसतंय तुम्हाला? नाही, महायुतीची सत्ता येणार, नक्की महायुतीची सत्ता येणार आहे. महाराष्ट्रातलं वातावरण एवढं चांगलं आहे, प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या भागातला विकास हा महायुतीच्या काळात झालेला आहे. 2.5 वर्षात जर एवढा विकास होऊ शकतो, एवढ्या योजना येऊ शकतात, सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो, तर हे सरकार आणखीन पाहिजे, हे सर्वसामान्याची भावना आहे, आणि म्हणून महायुतीला निर्विवाद बहुमत मिळेल यावर आमचा विश्वास आहे.